हायटेक हे ते सगळं हे जी आताची पिढी आहे किंवा पुढची भावी पिढी आहे, त्यांना कळायला पाहिजे की बाबा ही कवर कशा करताय, काय झालं इतिहास, आणि त्यासाठी ती खुली तर केलीच पाहिजे. कारण की जाताना लोकांना इतिहास त्याशिवाय जीवन राहणार कसं, त्या अनुषंगाने जिथं ते त्यांचे तिथं जे बांधकाम झालं ते सगळं फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये त्या हद्दीतलं, त्यांनी जे काय केलं एक प्रकारचं अतिक्रमण होतं. आणि अतिक्रमण म्हटल्यानंतर जी कारवाई शासनाने करायला पाहिजे तिने ती केली, असं कुठल्या कुणी असं गैरसमज करून घेऊ नये की ते मुसलमान समाजाच्या विरोधातलं होतं, असं काय नाही. पण तर जे तिथून तर्कवितर्क जे काढले जातात आणि प्रत्येकाचं एक मत असतं की तिथून मोठं काहीतरी षडयंत्र त्या ठिकाणी निर्माण होतं किंवा तिथं त्याचं उगम असतो, त्याबद्दल मला काही फारशी माहिती जरी नसली मला नाही वाटत तसं होत असेल. पण जे काय असेल, जे कायदा शेवटी लोकशाही आहे, ते प्रत्येकाला कायदा सगळ्यांना लागू असतो, त्यांना काय मला काय सगळ्यांना, त्या कायद्याच्या आधार घेऊन त्यांनी जे केलं ते चुकीचं आहे असं मला काय वाटत नाही. काही राज्य शासनाचं कौतुक कराल का ही आजच्या त्यांनी जवळजवळ उच्च न्यायालयानं 2016 मध्ये हा निर्णय दिला होता, मात्र तो कुणीही धाडस केलं नव्हतं, पण या राज्य शासनानं त्याचं धाडस दाखवलं आणि ते अतिक्रमण काढलं. हे बघा एक लक्षात घ्या, त्याला काय हे बघा ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्याला राजकीय स्वरूप देणं हे मला नाही वाटत हे उचित आहे. ज्यांनी ज्यांना करायचं होतं त्यांनी केलं नाही, का केलं नाही तो त्याचा प्रश्न आहे. त्यांना वाटलं की ह्याच्यामुळं असं होणार तसं होणार, पण जे कायदा त्या विरोधात आहे ते आता त्यांनी ऍक्शन घेतली, योग्यच आहे. काही लोक असं म्हणतात, काही संघटना अशी मागणी करतात, त्यांना वाटतं की तिथं यावे म्हणजे आणावी. खरं तर त्यांनी टावर ऑफ लंडन मध्ये ती ठेवण्यात ती ठेवली जात, म्हणजे ते सगळ्या वस्तू असतात तिथं, तिथली सिक्युरिटी मी जाऊन जातीने बघितली आहे. आणि आता डिप्लोमेसी म्हणून किंवा ज्या पद्धतीने जे काय लोकांच्या मागण्या आहेत त्या त्या देशातल्या लोकांचे जे काही मागणे असतील, जसं आपली या तलवारीच्या बाबतीत असेल, मला वाटतं की एक मोठ्या मनाने त्यांनी ब्रिटिश गव्हर्नमेंटने ते त्या त्या देशाला मोठं मन दाखवून ते परत दिल्या पाहिजे. महाराज, काल प्रतापगडावरील त्या अतिक्रमण कबरीच्या बाजूचं काढलं गेलं, आता फक्त तिथे 2 कबर शिल्लक आहेत, काय त्याबद्दल तुमच्याकडे सुप्रीम कोर्टाला ते जाणार आहे ते काय आव्हान? पहिलं म्हणजे एक लक्षात घ्या की शिवाजी महाराजांनी त्यांचं जर एकंदरीत महाराजांचा जर आपण संपूर्ण आयुष्याचा प्रवास जर बघितला त्यात त्यांनी नेहमीच मान सन्मानाच्या बाबतीत कधीच कोणाला कमी केलं, त्यांच्यावर हल्ला करायला आलेल्या माणसाला तो तिथं त्यावेळेस काही होऊ शकलं असतं. सुदैवाने महाराजांची त्यावेळेसची म्हणजे विचार, त्यामुळं ते त्यांचा बचाव झाला म्हणण्यापेक्षा त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली. पण तरी देखील त्यांनी तो त्या सेनेचा एक जनरल होता म्हणून त्याची तिथं त्या मानपाना हे करून ते एवढा मोठा विचार म्हणजे आपण कोणीच केला नसतो.
पण त्यांनी केला ती कबर बांधली. आज त्याला एवढे वर्ष लुटून गेले आणि ती खरं तर कबर ती मोकळी केली पाहिजे, कारण की आज 21व्या शतकात आपण जात असताना मोठमोठे संपूर्ण म्हणजे एवढे डेव्हलपमेंट्स होतात आणि ते डेव्हलपमेंट्स होत असताना सांगितलं जातोय असा आरोप केला जातोय, तुमचं काय म्हणणे? इतिहास शेवटी आपण कसं प्रोजेक्ट करतो त्याच्यावरती इतिहास अवलंबून असतो. वाचन तर फारसं किती लोकांचं किती आहे मला माहीत नाही, पण दुःख निश्चित होतं. आज जे चाललं आहे सगळीकडे इथे ठीक आहे, प्रत्येकाचा बघण्याचा अँगल दृष्टिकोन वेगळा असू शकतो. थोडा विचार केला पाहिजे तुमच्या राजकीय ह्याच्यासाठी. तुम्ही संपूर्ण म्हणजे काय करताय काय आणि किती दिवस चालणार? धन्यवाद.